Page number 92, Unit 4.4, Fantastic Shops, म्हणजेच अद्भुत, विलक्षण किंवा चमत्कारिक किंवा विचित्र दुकानं. We have 3 shops here. या ठिकाणी आपल्याला 3 दुकानं बघायला मिळतात. First one is 24 कॅरेट्स. 24 कॅरेट्स नावाचं सारस दससा याचं हे दुकान आहे. देन सेकंड वन जेमी जेलीफिश अंडर वॉटर मॅरीन क्युरिओ शॉप, म्हणजे जेमी जेलीफिशचं पाण्याखाली असलेलं समुद्रातील वस्तूंशी, दुर्मिळ वस्तूंशी संबंधित दुकान. अँड थर्ड शॉप इज ग्रॅनी गुणाबाईज ड्रीम शॉप, गुणा आजीचं स्वप्नांचं दुकान. सो दीज आर द 3 फंटॅस्टिक शॉप्स. हे 3 अद्भुत चमत्कारिक दुकानं आहेत. लेट्स सी वाय दीज शॉप्स आर फंटॅस्टिक. चला तर बघूयात की या दुकानांना फंटॅस्टिक शॉप्स म्हणजे अद्भुत चमत्कारिक किंवा विचित्र विलक्षण असे दुकानं असं का म्हटलेलं आहे ते. द फर्स्ट शॉप अमंग दीज शॉप्स इज 24 कॅरेट्स. लेट अस सी व्हॉट इज देअर. हाय, आय एम सारस दससा. आय सेट अप द शॉप बिकॉज आय लव कॅरेट्स. आय जस्ट कांट डू विदाऊट कॅरेट्स. आता या ठिकाणी सारस ससा या ससाचं हे दुकान आहे 24 कॅरेट्स नावाचं, आणि तो काय म्हणतो आहे की मी हे दुकान चालू केलं कारण मला गाजर खूप आवडतात, गाजरांच्या विना मी राहूच शकत नाही. पुढे तो म्हणतो आहे वेलकम टू माय शॉप 24 कॅरेट्स, माझ्या ह्या 24 कॅरेट्स दुकानात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. वी हॅव 24 माउथ वॉटरिंग डेलिशियस न्यूट्रिशियस कॅरेट बेस्ड फूड्स लोडेड विथ विटॅमिन ए बी अँड सी. तुमचं माझ्या दुकानात स्वागत आहे. माझ्या दुकानामध्ये 24 वेगवेगळे तोंडाला पाणी आणणारे स्वादिष्ट आणि पौष्टिक गाजरापासून तयार केलेले विटॅमिन ए बी सी याने खचून भरलेले पदार्थ आहेत. अँड इफ यू लुक इन द पिक्चर यू कॅन सी दॅट ऑल द फूड ॲटम्स आर फ्रॉम मेड फ्रॉम कॅरट. देर इज कॅरट हलवा, कॅरट पुडिंग, कॅरट बन्स, डाईस्ड कॅरट, स्लाइस्ड कॅरट, कॅरट ज्यूस. ऑल देर आर 24 ॲटम्स विच आर मेड फ्रॉम कॅरट, गाजरापासून बनवलेले 24 प्रकारचे खाद्यान्न, 24 प्रकारचे खाद्यप्रकार त्या ठिकाणी आहेत, आणि म्हणून त्या दुकानाला पण नाव 24 कॅरेट्स असं दिलेलं आहे. पुढे तो म्हणतो आहे माय डिअरेस्ट विश इज टू मेक द होल वर्ल्ड इट कॅरेट्स. आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की संपूर्ण जगाने गाजर खाल्ले पाहिजेत. हॅव यू एव्हर सीन अ रॅबिट वेअरिंग ग्लासेस? नो. तुम्ही आजपर्यंत एखाद्या सशाने चष्मा लागलेला, सशाला चष्मा लागला आहे किंवा सशाने चष्मा घातलेला तुम्ही बघितलं आहे का? नाही ना. दॅट्स बिकॉज वी ईट कॅरट्स अँड ग्रीन्स, इन माय केस मोर कॅरट्स दॅन ग्रीन्स. याचं कारण असं आहे की आम्ही जास्तीत जास्त गाजर आणि हिरवा भाजीपाला खातो, म्हणून कोणत्याही सशाला आजपर्यंत चष्मा लागलेला तुम्ही बघितला नसेल. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं, म्हणजे तो म्हणतोय सारस ससा म्हणतोय, माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर जास्त हिरव्या पालेभाज्यांपेक्षा मी गाजरच जास्त खातो. सो दिस वॉज द 24 कॅरट्स शॉप. असं हे 24 कॅरट्स नावाचं सारस सशाचं दुकान की ज्याच्यामध्ये सर्व 24 फूड ॲटम्स अन्नपदार्थ हे गाजरपासूनच बनवलेले आहेत. दे आर सम कॉन्व्हर्सेशन बिटवीन द कस्टमर्स अँड द स्टाफ. लेट अस सी द कॉन्व्हर्सेशन. व्हॉट इज इट? द फर्स्ट कॉन्व्हर्सेशन. कस्टमर, इज द कॅरट केक फ्रेश? हा कॅरट केक फ्रेश आहे का? स्टाफ, जस्ट आउट ऑफ द ओव्हन, आत्ताच तो भट्टीतनं काढलेला आहे म्हणजेच फ्रेश आहे. देन कस्टमर, कॅन आय हॅव कोल्ड कॅरेट ज्यूस प्लीज? मला कोल्ड कॅरेट ज्यूस मिळेल का? हिअर इज अ ग्लास ऑफ चिल्ड कॅरेट ज्यूस. हा घ्या, एकदम थंड कॅरेट ज्यूसचा ग्लास. देन डू यू, कस्टमर, डू यू हॅव डेली कॅरेट्स? तुमच्याकडे
दिल्ली कॅरेट्स आहेत का? स्टाफ: सॉरी मॅडम, वी गेट देम ओनली इन द विंटर मंथ्स. मॅडम मला माफ करा, परंतु आम्ही ते फक्त हिवाळ्यामध्ये मागवतो. देन नेक्स्ट, आय हॅव अ डझन कॅरट केक्स अँड अ बॉक्स ऑफ कॅरट हलवा. हाऊ मच वुड दॅट बी? मी जर एक डझन गाजर केक्स आणि एक कॅरट हलव्याचं बॉक्स जर घेतलं तर किती पैसे होतील? स्टाफ पर्सन: दॅट विल बी डॅश डॅश डॅश. म्हणजे इथं पैसे किती होतील ते सांगितलेलं नाही, परंतु दॅट विल बी, ते इतके होतील, मग तिथं तो आकडा टाकला जाईल. अँड द ॲड्रेस ऑफ द शॉप: 24 कॅरेट्स अंडर द बनियन ट्री ऑन ससे फार्म, ग्रीन व्हॅली, वेस्टर्न घाट्स. सो दिस इज द ॲड्रेस ऑफ द शॉप. इजंट इट फॅन्टॅस्टिक शॉप? येस इट इज. आहे की नाही चमत्कारिक दुकान? हो, हे नक्कीच चमत्कारिक दुकान म्हणावं लागेल. पेज नंबर 93. द अनदर शॉप, दॅट इज जेमी जेलीफिश अंडर वॉटर मॅरिन क्युरिओ शॉप. पाण्याखालचं जेमी जेलीफिशचं मॅरिन क्युरिओ म्हणजे समुद्रातील वस्तूशी संबंधित, आणि क्युरिओ म्हणजे की ज्या दुर्मिळ वस्तू आहेत, समुद्रातील दुर्मिळ वस्तूंचं दुकान. आय एम जेमी जेलीफिश. आता हे जेमी जेलीफिशचं दुकान आहे म्हणून तो म्हणतोय आय एम जेमी जेलीफिश. आय लिव्ह राईट ॲट द बॉटम ऑफ धिस कोरल रीफ. म्हणजे प्रवाळ खडकाच्या अगदी तळाशी मी राहतो. माय हाऊस इज जस्ट बिहाइंड माय शॉप. माझं घर माझ्या दुकानाच्या पाठीमागेच आहे. ऑर यू कुड से माय शॉप इज ॲट द फ्रंट ऑफ माय हाऊस. किंवा तुम्ही असं म्हणू शकतात की माझं दुकान माझ्या घराच्या समोर आहे. अँड बोथ आर व्हेरी ब्युटिफुल. आणि हे दोन्ही खूप सुंदर आहेत. कॅन यू सी अराउंड यू? तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही दिसतं का तुम्हाला? जस्ट लुक ॲट द ब्युटिफुल कोरल्स, द कलरफुल सी वीड्स अँड शेल्स. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला सुंदर प्रवाळ, रंगीबिरंगी समुद्र शेवाळ आणि शिंपल्यांकडे तुम्ही नुसती नजर टाका. मोस्ट ऑफ द डीप सी फिश कम टू मी फॉर क्युरियस टू डेकोरेट देअर होम्स, ज्वेल्स फॉर देमसेल्व्स अँड टॉईज फॉर देअर चिल्ड्रेन. आता खोल समुद्रातील मासे आणि त्यांची घरं सजवण्याकरता असलेल्या दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तूंसाठी ते मासे माझ्याकडे येतात. त्यांच्या स्वतःसाठी रत्ने, जेम्स म्हणजे रत्ने, आणि त्यांच्या मुलांसाठी टॉईज म्हणजे खेळण्या घ्यायला ते येतात. कम इन साईड अँड टेक अ लुक. आत या आणि एक नजर टाका. सो दिस इज द शॉप ऑफ द जेमी फिश. इजंट इट फॅन्टॅस्टिक? येस इट इज अल्सो फॅन्टॅस्टिक. आहे की नाही अगदी लक्षणीय, विलक्षण असं दुकान? हो, निश्चितच आहे, आणि ते पण पाण्याखाली. लेट अस सी सम कॉन्वर्सेशन ऑफ द कस्टमर्स विथ द शॉप मेंबर्स. फर्स्ट ऑफ देम: कॅन आय हॅव अ कोरल पेपर वेट प्लीज? सो द कस्टमर इज आस्किंग टू द जेलीफिश फॉर द कोरल पेपर वेट. म्हणजे कागदावर वजन ठेवण्याचं कोरल पेपर वेट, त्याबद्दल ती विचारते आहे. आणि उत्तर आहे सर्टनली, हिअर इज अ नाईस लिटल वन अँड इट्स अनब्रेकेबल. हे घ्या तुमच्यासाठी हे, आणि हे अनब्रेकेबलसुद्धा आहे. देन नेक्स्ट, कॅन आय ट्राय दिस पिंक शेल ब्रेसलेट? मी हे पिंक शेल ब्रेसलेट ट्राय करू का? कस्टमर विचारतायत. त्याला उत्तर आहे येस मिस ऑक्टोपस, आय कॅन इवन गिव यू अ सेट ऑफ 4. हो निश्चितच, नक्कीच तुम्ही त्याची ट्रायल घेऊ शकतात, आणि अशा 4 पीसचा सेट मी तुम्हाला देऊ शकतो, असं तो जेलीफिश सांगतो आहे. देन नेक्स्ट, वुड यू हॅपन टू हॅव पॉटेड सीवीड? म्हणजे सीवीड म्हणजे समुद्र शेवाळाचा एक प्रकार आहे, ते तुमच्याकडे आहे का भांड्यामध्ये? द आन्सर इज ओ वी हॅव अ लार्ज व्हरायटी, टेक युअर पीक. हो आमच्याकडे त्या शेवाळामध्ये बऱ्याच प्रजाती आहेत. तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही निवडू शकतात. नेक्स्ट अँड द लास्ट वन, द टर्टाईज इज आस्किंग लुक आय डेस्परेटली नीड अँड एअर प्रूफ वॉच, आय हॅव टू गो अ शोअर टुमारो.
कासव काय मागतंय? कासव म्हणतंय की मला एअरप्रूफ, जसं आपण वॉटरप्रूफ मागतो ते पाण्यात राहतात म्हणून ते म्हणतायत मला एअरप्रूफ घड्याळ पाहिजे. अँड द आन्सर इज हॅव अ लुक ॲट धिस, इकडे बघा, इट्स द लेटेस्ट डिजिटल वन, हे बघा अगदी नवीनच लेटेस्ट डिजिटल असलेलं हे घड्याळ आहे, हे एअरप्रूफ आहे. अँड द ॲड्रेस ऑफ धिस शॉप इज A1 कोरल रीफ बीफ ब्लू सी नियर ओशियन लँड्स. सो इजंट इट फंटॅस्टिक शॉप? सो वी कॅन से दॅट इट इज डेफिनेटली अ फंटॅस्टिक शॉप. देन द नेक्स्ट इज ग्रॅनी गुणाबाईज ड्रीम शॉप, गुणा आजीचं स्वप्नांचं दुकान. काय म्हणते ती? हॅलो, आय एम गुणा आजी, डू यू नो हाऊ ओल्ड आय एम? ती म्हणते की मी गुणा आजी, माझं वय काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नो, आय बेटर नॉट टेल यू, यू ओंट बिलीव मी. जाऊ द्या, मी तुम्हाला सांगत नाही कारण तुमचा विश्वास बसणार नाही. इनफ टू से आय हॅव सीन युअर ग्रेट 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 ग्रँडफादर व्हेन ही वॉज अ स्मॉल किड. तुम्हाला एवढं सांगितलेलंच पुरे राहील की मी तुमच्या आजोबांना, पंजोबांना आणि खापर पंजोबांना ते बालक असताना, ते लहान असतानाच पाहिलेलं आहे. आय लव चिल्ड्रेन अँड आय नो वॉट दे ड्रीम ऑफ. मला लहान मुलं आवडतात आणि लहान मुलं कोणती स्वप्न बघतात हे मला माहिती आहे. दॅट्स वाय आय ओपन्ड द शॉप एक्सक्लुझिव्हली फॉर चिल्ड्रेन. आणि ती कोणती स्वप्न बघतात हे मला माहिती आहे आणि म्हणून मी लहान मुलांसाठी खास स्वप्नांचं दुकान उघडलं आहे. आय मेक युअर ड्रीम्स कम ट्रू, आणि मी तुमची स्वप्ने खरी करते. बट माय चार्जेस आर स्टीप, म्हणजे माझे जे काही दर आहेत वस्तूंचे ते खूप महाग आहेत, जास्त आहेत. युअर वर्ड ऑफ ऑनर इज व्हॉट आय नीड, आणि तुम्ही तुमचे वचन पाळावे एवढेच मला पाहिजे. टेक व्हॉट एव्हर यू लाईक बट मेक अ प्रॉमिस, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथून घेऊन जा परंतु मला वचन द्या, एक वचन द्या मला. अँड रिमेंबर इफ यू ब्रेक युअर प्रॉमिस माय गुड्स विल कम बॅक टू मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचं वचन पाळलं नाही, तुम्ही तुमचं वचन जर मोडलं तर मी दिलेल्या वस्तू माझ्याकडे परत येतील, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही दिलेलं वचन पाळा असं आजी म्हणते. लेट अस सी द कॉन्व्हर्सेशन रिलेटेड टू दिस ग्रॅनी गुणाबाईज ड्रीम शॉप. देर आर थ्री कॉन्व्हर्सेशन्स. फर्स्ट ऑफ देम इज द बॉय इज सेईंग ग्रॅनी माय ड्रीम इज टू टॉप माय क्लास इन इंग्लिश. तो मुलगा म्हणतो आहे आजीला की आजी, वर्गामध्ये इंग्रजीत अव्वल येण्याचं माझं स्वप्न आहे. देन द ग्रॅनी आन्सर्ड हिअर इज अ सेट ऑफ माय इंग्लिश बुक बट यू मस्ट गिव मी युअर प्रॉमिस दॅट यू विल रीड द बुक्स अँड डू ऑल द ॲक्टिव्हिटीज. मग आजी म्हणते आहे की हे घे माय इंग्लिश बुक, माय इंग्लिश बुक्सचा संच आहे, परंतु त्याआधी तुम्हाला एक वचन दे की तू हे पुस्तकं वाचशील आणि त्यातल्या सगळ्या कृती तू सोडवशील किंवा करशील. देन सेकंड कॉन्व्हर्सेशन, द गर्ल इज सेईंग दॅट ग्रॅनी व्हॉट कॅन यू गिव मी टू मेक मी अ ब्रेव्ह हर्ट. म्हणजे मग ती मुलगी म्हणते की आजी, मी अगदी कणखर व्हावं, शूर धीट व्हावं यासाठी तुम्हाला काय देशील? मग आजी म्हणाली, हिअर इज अ पॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, हे घे, हा आत्मविश्वासाचा एक संच आहे, पॅक आहे. बट यू मस्ट प्रॉमिस मी टू बिलीव अँड अचीव, परंतु तुम्हाला वचन दे की तू विश्वास ठेवशील आणि ते मिळवशील. म्हणजे विश्वास ठेवणं आणि आपले सातत्य ठेवणं हे वचन आजी त्या ठिकाणी त्या मुलीकडून घेते आहे. अँड लास्ट वन, ग्रॅनी प्लीज डोंट लाफ ॲट मी बट आय वॉन्ट टू ट्रॅव्हल टू द स्टार्स. मग तो मुलगा म्हणतो आहे की आजी, तुम्हाला हसू नकोस परंतु जे काही हे तारे आहेत या ताऱ्यांमध्ये मला प्रवास करायचा आहे. देन ग्रॅनी सेड आय नेव्हर लाफ ॲट माय यंग फ्रेंड्स. आजी म्हणाली की मी माझ्या लहान मित्रांवर कधीच हसत नाही. हिअर इज अ पॅकेज टू हेल्प यू रीच द स्टार्स
अँड बियॉन्ड हे घे. या ठिकाणी तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे की ज्याच्यामध्ये तारेच नाही तर ताऱ्यांच्या पलीकडे जाण्याचं हे पॅकेज आहे. बट गिव मी युअर वर्ड ऑफ ऑनर दॅट यू विल ऑलवेज लव अँड रिस्पेक्ट नेचर. परंतु मला एक वचन दे की तू निसर्गाचा नेहमीच आदर करशील आणि निसर्गावर प्रेम करशील, असं मला वचन दे. सो अँड द ॲड्रेस ऑफ द शॉप इज क्लाउड 9 बियॉन्ड द हॉरिझन फॅन्सी लँड. आणि हा त्या गुणा आजीच्या दुकानाचा पत्ता आहे. ग्रॅनी गेव गिफ्ट्स टू द ऑल चिल्ड्रेन बट सी अल्सो टूक प्रॉमिसेस फ्रॉम दोज ऑल चिल्ड्रेन. आजीने त्या मुलांना भेटवस्तू दिल्यात परंतु आजीने त्यांच्याकडून वचनं घेतलीत आणि हेही सांगितलं जर तुम्ही तुमचं वचन पाळलं नाही तर त्या वस्तू आजीकडे परत जातील. तुम्हीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला तुम्ही वचन दिलं तर ते वचन पाळा. आणि आजी या ठिकाणी तीन आपल्याला चांगले मंत्र देऊन गेली आहे. पहिलं म्हणजे तुमचे पुस्तकं वाचा, त्यातल्या ॲक्टिव्हिटीज करा. दुसरं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. आणि तिसरं म्हणजे निसर्गावर प्रेम करा आणि निसर्गाचा आदर करा. इफ यू अल्सो फॉलो दीज थ्री थिंग्स यू विल अल्सो बी सक्सीडेड इन युअर लाईफ. तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात जरूर यशस्वी व्हाल.